गडीपार आदेशाचे उल्लंघन केलेल्या गुंडा शितापीने अटक। कराड शहर पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील कुख्यात गुंडाने कराड शहरात विविध प्रकारचे गुन्हे करून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो प्रशासन व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने त्याच्यावर तडीपार प्रस्ताव कराड शहर पोलीस ठाण्याकडून पाठविला होता। सदर प्रस्तावाच्या चौकशीनंतर समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी 2 वर्षाकरिता संपूर्ण सातारा जिल्ह्यासह लगतचे सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा या तालुक्यांचे महसुली हद्दीतून हद्दपार करण्यात आले होते। आदेशाची अंमलबजावणी करून खोपोली येथे सरकारी इतमामात सोडून संबंधित पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यात आली होती। जिल्ह्यातील तडीपार गुंडांची माहिती काढून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर अधिक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिल्या आहेत। त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के एन पाटील यांनी गुन्हे शाखेच्या पथक प्रभारी सहाय्यक निरीक्षक गणेश कड तसेच पोलीस अंमलदारांना तडीपार गुंडांच्या हालचाली पडताळणीबाबत आदेश दिले होते। तडीपार असतानाही इसम नामे अक्षय आनंद नाटकर राहणार विरवडे तालुका कराड हा त्याचे राहते गावी येऊन राहिल्याची बातमी कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदारांना सदर बातमीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित पवार, पोलीस अंमलदार आनंद जाधव, महेश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे यांनी दिनांक 29/7/2024 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास विरवडे गावी जाऊन तडीपार इसम मिळून आल्याने पोलिसांना ओळखून तो पळून जात असताना त्यास शितापीने पकडून त्याच्याकडे परवान्याबाबत खातर करून ताब्यात घेऊन अक्षय नाटकर यास अटक केली आहे। कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार तसेच हद्दपार गुंडांच्या हालचाली पडताळून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम चालू असून अशा प्रकारे कोणी निष्पन्न झाल्यास या पुढील काळातही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वजा आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी केले आहे। या कारवाईमुळे कराड शहरातील गुंडांचे धाबे दणाणले आहे।